नमस्कार, माधुरी स्वीट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओल्या चवळीच्या दाण्यांची रस्सा भाजी। झणझणीत अशी रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे काही चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत। याप्रमाणे दाणे निघतात बघा। सर्वात आधी आता दाणे आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक छोटा चमचा तेल घालते। त्यात आता आपल्याला हे दाणे घालायचे। कुकर मध्ये शिजवून घेणार दाणे। कढईतही शिजवू शकता तुम्ही, पण कढईत जास्त वेळ लागतो दाणे शिजायला। दाणे हलकेसे आपण तेलावर परतून घेणार आहोत। त्यात आता एक छोटा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर एक छोटा चमचा मीठ घालते मी। त्या हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर दाणे शिजतील एवढं पाणी त्यात घालायचंय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता दाण्यांना छान उकळी यायला लागलेली आहे। आता आपण साधारण कुकरची 1 ते 2 शिट्टी होऊ देणार आहोत। दाणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला। दाणे शिजत आहेत तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ। मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, थोडंसं किसलेलं खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 3 चमचे लाल तिखट, तिखट आहे हे तिखट। त्यानंतर रंगासाठी इथे मी थोडं 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 2 चमचे गरम मसाला, खानदेशी गरम मसाला आहे हा। जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुठल्याही ब्रँडचा शेवभाजी मसाला मिळतो तोही वापरू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ। एका पॅन मध्ये आता आपल्याला थोडस किसलेलं खोबरं भाजून घ्यायचंय। खूप जास्त लाल नाही करायचंय, हलकसं परतून घ्यायचंय। खोबरं आता आपलं हलकसं भाजून झालेलं आहे, ते मी आता एका प्लेट मध्ये काढून घेते। त्यानंतर त्याच पॅन मध्ये मी आता कांदा भाजून घेते। त्यात आता आपल्याला थोडस 1 ते 2 पळी तेल घालायचंय। कांदा व्यवस्थित लालसर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। कांदा भाजताना त्यात अगदी थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालायचं, त्यामुळे कांदा लवकर पाणी सोडतो आणि लवकर भाजला जातो। कांदा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित लालसर ब्राऊन झालेला आहे। कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे मसाला बनवताना। जर कांदा थोडा कच्चा राहिला तर मग त्याचा कच्चापणा रशामध्ये उतरतो आणि भाजी चांगली लागत नाही खायला। त्यामुळे कांदा व्यवस्थित असा ब्राऊन झाला पाहिजे, पूर्ण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। आता कांदा पण आपला भाजून झालेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेलं कांदा, भाजलेलं सुकं खोबरं, लसूण, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व साहित्य आता आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय। बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। खूप थोडं पाणी वापरायचंय, खूप जास्त पाणी नाही घालायचं मसाला वाटताना। कांदा खोबरं आणि लसूणची पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे। त्यात मी आता लाल मिरची पावडर घालते। थोडीशी रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली मी। त्यानंतर गरम मसाला। आता सर्व साहित्य परत एकदा आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मसाला आपला वाटून तयार झालेला आहे। आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, पण बघून घेऊ। दाणे पण बघा छान शिजलेले दिसत आहे, छान असे हाताने दाबले गेले पाहिजे। आता फोडणीसाठी एका कढईत मी साधारण 2 मोठे चमचे तेल घेते। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यात आता आपण हा मसाला घालूया। तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे, मसाला आपण तेलात घालतो त्यावेळेस। छान फोडणी बसली पाहिजे मसाल्याला, तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। टोमॅटो वापरलेला नाही आहे मी मसाल्यामध्ये। टोमॅटोमुळे भाजीचा झणझणीतपणा कमी होतो आणि भाजी गोडसर लागते चवीला। छान असा मोकळा झाला पाहिजे मसाला तेलात। वासही खूप छान सुटलाय मसाल्यांचा, खूप मस्त गरम मसाल्याचा अप्रतिम असा वास येतोय। खूप छान झणझणीत चवदार अशी भाजी तयार होते ही बघू शकता तुम्ही। मसाला आपला तयार झालेला आहे, चमच्याचा सुटतोय म्हणजे मसाला रेडी आहे। त्यात आता अगदी थोडं 1/2 कप मी पाणी घालते अगोदर। आता मंद आचेवरच मसाला होऊ द्यायचा आहे, त्याला छान तेल सुटलं पाहिजे। मसाल्याला बघू शकता छान तेल सुटलेलं आहे। त्यात आता आपण हे शिजवून घेतलेले चवळीचे दाणे घालतोय।
आता आपण दाणे मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. मसाला एकजीव झाला पाहिजे दाण्यांसोबत. छान खूपच झणाटेदार अशी भाजी तयार होते ही. आता साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती तेल सुटलेलं आहे भाजीला. मसाला पण छान दाण्यांसोबत एकजीव झालेला आहे. त्यात आता आपल्याला जेवढा रस्सा हवाय तेवढं पाणी मी घालते. थोडं अजून पाणी मी घालते. दाणे शिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचे. फक्त जेवढा रस्सा हवाय तेवढंच पाणी घालायचे त्यात. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालते मी. दाणे शिजवताना पण आपण मीठ घातलेलं होतं अगोदर. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खूपच अप्रतिम लागते ही भाजी चपाती किंवा भाकरी सोबत. राईस सोबतही खाऊ शकता तुम्ही. आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता भाजीला छान उकळी यायला लागलेली आहे. बघा किती छान दिसत आहे भाजी. बघू शकता तुम्ही छान तळी पण आली वर. खूपच टेस्टी अशी लागते ही भाजी. आता मंद आचेवर आपल्याला अर्धवट झाकण ठेवून भाजी 2 ते 3 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे. आता साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहे. भाजी बघा किती छान झालेली दिसत आहे आपली. छान तेल पण आलेलं आहे बघा वर. बघू शकता तुम्ही किती छान आपली दाण्यांची भाजी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. त्यानंतर त्यात थोडीशी ताजी हिरवीगार कोथिंबीर. खूप सुंदर लागते ही भाजी. तर खूपच टेस्टी चवदार अशी ओल्या चवळीच्या दाण्यांची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.